ज्यांच्या भिंतीवर असेल पाल त्यांनी फिरा भोपाल आणि अभी मजा आएगा ना या भोपाल भोपाल एक्सप्लोर करूया सीकेआरके ट्रॅव्हल लाईफ सोबत. हॉटेल शालिमार इथे आपलं आगमन झालेलं आहे. भोपालची टुरिस्ट प्लेस आपण पाहणार आहोत. हॉटेल शालिमार हे रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. हे बघा, हे लागूनच रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनवरून उतरल्याबरोबर 5 मिनिटात तुम्ही इथे पायी येऊन या हॉटेलमध्ये पोहोचू शकता, म्हणजे तुमचा ऑटोचा खर्च सुद्धा वाचेल. रूम दाखवतोय पूर्ण, एसी रूम आहे आणि सुरुवातीलाच हे टीव्ही वगैरे इथे आहे. टीव्ही सेट, टेलिफोन फॅसिलिटी सुद्धा आहे आणि ही सुंदरच लोकेशन बॅकग्राऊंडला आहे तुमच्या बेडच्या खाली. बघा, भाऊगिरी मस्त आराम करतोय. शालिमार मधून निघतोय आणि एक्सप्लोअर करूया भोपाल, मध्य प्रदेशची राजधानी, सिटी ऑफ लेक ज्याला म्हटलं जातं, अप्पर लेक, लोअर लेक आणि बरेच असे पॉइंट जे तुम्ही आतापर्यंत पाहिलेले नाहीत ते सीकेआरके ट्रॅव्हल लाईफ वर. माझं नाव आहे चेतन आणि आपण नेहमी नेहमी भेटन. चला एक्सप्लोर करूया. ये बड़ी अच्छी बात कही. भोपाल दर्शन करता निघालेलो आहोत आणि हा ऑटो दिलेला आहे आणि हे ऑटोवाले भाऊ आहेत आपले, यांच्यासोबत 700 रुपयात आम्ही सौदा फिक्स केलेला आहे. 700 रुपयात आपण यांच्या ऑटोमध्ये फिरत आहोत आणि भोपाल मधले प्रत्येक ठिकाण आपण फिरणार आहोत. खूपच छान व्यक्तिमत्व आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यांच्याच सोबत आपण फिरत आहोत. एक एक पॉइंट तुम्हाला दाखवत आहोत. भोपाल भिंतीवर पाल तो जाईल भोपाल. इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय हा आपला पहिला टप्पा आहे भोपाल दर्शनाचा. इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय एक्सप्लोर करूया. चला, इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय ज्याची फी सुरुवातीलाच तुम्हाला गेटवरच काढावी लागेल, प्रति व्यक्तीसाठी 50 रुपये आणि तुम्ही जर ऑटो घेऊन गेला असाल तर ऑटोचे एक्स्ट्रा 100 रुपये आणि याची जी वेळ आहे 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. श्यामला हिल्स भोपाळ येथे स्थित राष्ट्रीय मानवता संग्रहालय एक अद्वितीय संग्रहालय आहे. हे वनविहार राष्ट्रीय उद्यानापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर आहे. भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रमुख मानवशास्त्रीय संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. भोपाळमधील प्रमुख स्थानापैकी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मानवी संग्रहालय मानवी संस्कृती आणि विकासाचे प्रदर्शन यामध्ये आपल्याला दिसते, ज्यामध्ये जटिल खडक निवास आणि वसाहतर देशी चालीरीती, वास्तुकला आणि परंपरा आपल्याला इथे दिसून येतात. यात संग्रह, वांशिक कलाकृती आणि परस्परावादी चित्रपट आहेत. 200 एकरामध्ये पसरलेले संग्रहालय भारतीय आदिवासी समुदायातील विविधता आणि सामाजिक चालीरीतीवर प्रकाश टाकण्यासह विविध उद्देशासाठी काम करते. आदिवासी लोकांनी तयार केलेल्या संग्रहालयातील वांशिक जागा, प्राचीन जीवन पद्धती आणि पौराणिक परंपरांची झलक इथे आपल्याला दिसते. 21 मार्च 1977 पासून याची 21 मार्च 1977 ला याची स्थापना झाली, तेव्हापासून इथे पर्यटकांची आणि तिथे अभ्यास करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. दुसरा महत्वाचा पॉइंट वनविहार आणि त्याची वेळ जी आहे 6:30 ते 6:30 पर्यंत आणि इथे आपण देशातले जगातले सगळे प्राणी इथे बघू शकता. इथे तुमचा 1.5 तास जाईल आणि याची तिकीट सुद्धा 300 रुपये ऑटो सहित आहे. एक खूप छान प्लेस आहे भोपाल मध्ये. वनविहार मध्ये तुम्हाला सगळे जंगली प्राण्यांचे दर्शन इथे घडतील. वनविहार मध्ये विशेष म्हणजे इथे तुम्हाला पांढरा वाघ दिसण्याची शक्यता आहे, त्यासाठी जरूर तुम्ही वनविहार एक्सप्लोर करा. भोपाळ शहरातील आपला नंतरचा जो पॉइंट आहे तो आहे अप्पर लेक. खूपच सुंदर आणि गर्दी ज्या ठिकाणाला होते तो म्हणजे अप्पर लेक. अप्पर लेक ची निर्मिती परमार राजा भोजने केलेली आहे. 1005 ते 1055 दरम्यान या तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. अप्पर लेक हे भोपाळ मधील सर्वात महत्वाचे सरोवर आहे आणि याला भोजताल म्हणूनही हे प्रसिद्ध आहे. भोपाळच्या पश्चिमेला असलेल्या या कृत्रिम तलावाला देशातील सर्वात जुना तलाव म्हणून ओळखला जाते.
तेथे राहणारे स्थानिक लोक याला बडा तलाव सुद्धा म्हणतात. तलावाच्या एका कोपऱ्यावर आढळणाऱ्या स्तंभावर राजा भोजचे शिल्प इथे आपल्याला दिसत आहे. पुलफुक्ता या नावाने ओळखला जाणारा ओव्हरब्रिज अप्पर लेक आणि लोअर लेक असे दोन लेक तयार करतो. अप्पर लेकच्या पूर्वेकडे बोट क्लबची निर्मिती केली. त्यात टुरिस्ट आनंद घेण्यासाठी विविध प्रकारच्या जलक्रीडा करतात. पॅरासिलिंग, पॅडलिंग, राफ्टिंग इत्यादींचा त्यात समावेश आहे. नवीन गोष्टीचा अनुभव घेण्यास उत्साही असलेल्यांसाठी एकत्र येण्यासाठी हे ठिकाण एक छान पर्याय. भोपाल मधला आता नेक्स्ट पॉइंट आहे शौकत महल. आणि शौकत महल पाहण्याची फी जी 10 रुपये आहे, परंतु सद्यस्थितीत ते निर्माणाधीन आहे. आणि आपल्या अंदाजानुसार त्यांनी आम्हाला सांगितले की 1-15 दिवसात ते चालू होईल. हाच तो शौकत महल आहे, बघा. भोपाल आल्यानंतर शौकत महलला एकदा व्हिजिट दे. शिल्प आहे भोपाळमध्ये भेट देणाऱ्या महत्वाच्या ठिकाणापैकी एक आहे. शौकत महल 1830 मध्ये भोपाळच्या पहिल्या महिला शासक सिकंदर जहा बेगम यांच्या लग्नाची भेट म्हणून तो बांधण्यात आला होता. हे आपण बघू शकता, हे भारतातील सगळ्यात मोठं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, हमीदिया हॉस्पिटल भोपाळ. भोपाळमधील हे एक आणखी चांगलं ठिकाण आहे. 10 रुपयाची तिकीट आहे मछलीघर. आतमध्ये कॅमेरा नेऊ शकत नसल्यामुळे ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही, स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं आल्यावर. भोपाळ फिरत असताना सगळ्यांचा आवडता चहा, चहासाठी फेमस एक राजू टी स्टॉल आहे. टेस्ट आपण घेणार आहोत. चहा म्हणजे अच्छा भैया दोनों हमारे महाराष्ट्र के अच्छा व्यवहार है. मस्कुर आहे आप भोपाळ में अक्सर हम लोगों को सेवा का मौका दे. आज चहा खूप छान आहे राजू टी स्टॉल. भोपाळ मधील आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे सैर सपाटा. सैर सपाटा हा जो पॉइंट आहे तो लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज इथे खूप आहेत. स्पीड बोट आहे आणि अनेक अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथे करता येईल. याची तिकीट फक्त 10 रुपये आहे आणि सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत हे उघडं असतं. त्याच्यानंतर कठपुतली शो तुम्हाला इथे सुद्धा पाहायला मिळू शकतं. बकेट लिस्टमध्ये भोपाळ येताना सैर सपाटा हा पॉइंट नक्की ॲड करा. सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले लक्ष्मीनारायण मंदिर हे भोपाळ पर्यटनातील एक विशेष आकर्षण आहे. आणि भोपाळ मध्ये आल्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर हे सुद्धा तुमच्या बकेट लिस्ट मध्ये असू द्या. आपण तिथे दर्शन घेणार आहोत लक्ष्मीनारायण मंदिराचे आणि बघणार आहोत लक्ष्मीनारायण मंदिर. इथे आल्यानंतर तुम्हाला मंदिराची भव्य दिव्य वास्तू इथे पाहायला मिळेल आणि एक भक्तिमय वातावरण इथे तुमच्या मनात आणि आजूबाजूला तुम्हाला दिसेल. भोपाळ मधला आता आपण आलेलो आहोत डीबी मॉल. मोठा मॉल आहे आणि भोपाळच्या पर्यटन केंद्रातलं एक आकर्षण आहे डीबी मॉल. तर चला आपण थोडक्यात एक्सप्लोअर करूया डीबी मॉल. डीबी सिटी मॉल हा मध्य भारत येथे स्थित एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. हे मध्यवर्ती व्यापारी जिल्ह्यातील महाराणा प्रताप नगर जवळ आहे. ऑगस्ट 2010 मध्ये याचे उद्घाटन झाले होते. मध्य भारतातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि भोपाळ मधील पहिलं शॉपिंग मॉल म्हणून याची गणना केली जाते. शॉपिंग कॉम्प्लेक्सची जागा 1.3 दशलक्ष चौरस फूट आहे, ज्यामध्ये तळमजला, खालचा मजला असे धरून 6 मजले आहेत. या शॉपिंग स्टोअर, मनोरंजन कॉम्प्लेक्स आणि विश्रांती उपक्रमाचा सुद्धा समावेश आहे. दावा असाही आहे की या मॉलमध्ये दरमहा 10 लाख पर्यटक येतात, जे सुट्टीच्या काळात 18 लाखापर्यंत जाते. या विशिष्ट रचनेमुळे भोपाळ व भोपाळ प्रवासादरम्यान आपण जे महत्वाची ठिकाणं होती ती जवळपास सर्व एक्सप्लोअर केलेली आहे आणि त्याची संपूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये दिलेली आहे. ब्लॉगला पूर्ण बघा. इथे येताना तुम्हाला कुठलीही अडचण होणार नाही याची आम्ही पूर्ण गॅरंटी घेतलेली आहे. आम्ही दिलेल्या मार्गक्रमेनुसार तुम्ही चला, व्हिडिओला फॉलो करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतर भोपाळ फिरा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण होणार नाही.
सिक्यारके ट्रॅव्हल लाईफ सोबत तुम्ही आहात आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपला सिक्या आपलाच लाडका सिक्यारके आपली रजा घेतोय. माझं नाव आहे चेतन आणि आपण नेहमी नेहमी भेटन. गुड बाय.